बदलापूर येथील घटना घडली. संपूर्ण राज्यभरात निदर्शने करण्यात आली होती. यावरती विरोधक आक्रमक झाले होते आणि राज्याचे असलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. विरोधक आणखीच आक्रमक झाले होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी राजकारण तापले होते. यावरती खुद्द देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली होती. याचे पडसाद बुलढाणा विधानसभा मतदारसंघात सुद्धा पडले होते. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात विद्यमान असलेले आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून जवळपास 20 महापुरुषांचे पुतळे बसवण्यात आले असून यावरती माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा शहरातील बसवलेल्या पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे व हे पुतळे ब्राजचे बसावे अशा प्रकारची मागणी केली होती. यावरती विद्यमान असलेले आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिउत्तर दिले होते. त्यांनी म्हटले होते की याबाबत मी स्वतःच पत्र लिहून या ठिकाणी स्ट्रक्चर ऑडिट करण्याबाबत सांगितले आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांना बदलापूर येथील घटनेबाबत पत्रकारांनी विचारले असता याबाबत आमदार संजय गायकवाड म्हणाले की मुख्यमंत्री काय शाळेत पहारा देणार आहेत का, SP काय आरोपीच्या घरी जाऊन बसणार आहेत का, अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. यावरून विरोधकांना आणखी मुद्दा मिळाला आणि विरोधक आणखीच आक्रमक झाले होते. यावरून काँग्रेसचे असलेल्या JC शेडके तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यानंतर राज्य सरकारवर माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी विद्यमान असलेले शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी पोलीस कर्मचारी धुत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला होता. यावरून पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोप होण्यास सुरुवात झाली. यावरती आमदार संजय गायकवाड यांनी खुलासा केला होता की सदर ही गाडी त्या पोलीस कर्मचारी स्वतः या ठिकाणी उलटी केली होती आणि स्वतःची उलटी स्वतःने धुतली तर याच्यात वागवं काय, अशा प्रकारची या ठिकाणी खुलासा आमदार संजय गायकवाड यांनी दिला होता. याच मुद्द्यावरून हर्षवर्धन सपकाळ आणि संजय गायकवाड आमदार यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिवयुद्ध झाले होते. याचबरोबर या नेत्यांचे असलेले कार्यकर्ते सुद्धा आता सोशल मीडियावरती आपापल्या नेत्याची बाजू मांडताना पाहायला मिळत आहे. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी संजय गायकवाड यांचे असलेले ऑफिस हा अड्डा आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. याचाच आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला होता. सध्या सोशल मीडियावरती माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ व विद्यमान असलेले आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आता आपल्या नेत्यांची बाजू सोशल मीडियावरती मांडताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे विद्यमान असलेले आमदार संजय गायकवाड व माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यात सध्या आता राजकीय शीतयुद्ध रंगल्याचे पाहायला मिळते.